तो आंबोशी विकली अजून एक बघा मित्रांनो, रेड स्नॅपर सगळ्यात सोडवाचे लायकीचे आहेत. मी वैभव सांगते, चिंबोरी आहे, कावटा जे असेल ओके, आणि चिंबोरी भेटलेली आहे, बघू शकता कुरली ताक तशीच पिशवी आहे. चल चिंबोरी बघा, कुरली ती बघा, जाऊल्या वस भाव बाबा 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 अजून काय तामा एक नंबर असून बहुतेक भाव झोलला बघा. केंड तांबी आहेत, दोन तीन वडे आहेत, ना बाकी केंड आहेत, सगळा चिखल उरवताना वरती बाबा बाबा इतकं बघा मित्रांनो, तांबी दमभर तांबी वड चिंबोरी नाही ना, तांब बघा मित्रांनो, मी एक पकडलंय. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, एवढ्या दिवस खाडीमध्ये पाणीच होत नव्हता आणि आता काय अचानक झाला काय माहिती, दोन दिवस पाणीमध्ये फुल पाणी भरलं आहे. आणि तिथं आपली खोशी आहे, तुम्हाला बहुतेकांना माहिती असेल, ते खोशीचा जाल टाकलेला आहे, छोटा वाना बोलतात त्याला, आमच्या इथं खोशी बोलतात. आता तोच जाल वरती करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय मच्छी भेटेल ते आता जाल वरती करून पाणी सुकल, म्हणजे संध्याकाळ होईल का रात्र होईल, आज आजची 8 वाजता जवळजवळ 7:30-8 वाजतील पाणी सुकायला, मग रात्री जेवू, डायरेक्ट रात्री जेवायचं ना, डायरेक्ट चिखलावरची मच्छी उचला तर रात्री येऊ सत्यवान सांगते. आणि दोघं जण आम्ही आलोय, आमचा एक पार्टनर गेलाय, वैभव पाटील गेलाय कॉलेजला, त्याच्यामुळे दोघं जण आलोय. पण खोशी उचलला जाऊ, थोडा टाइमात पाणी भरतंय अजून, तुम्ही बघू शकता. आणि मिनी मागाशी येऊन उलट्या बसक्यानं टाकल्या, आता त्या उलट्या बसक्यानं काय मच्छी आहे जाऊन बघू. चला आता सत्यवान आणि मी उकून बघतोय. चला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बोईटा पडली, बोईटा बांधशील कसा. तर मित्रांनो, आपल्या बोसक्या उकून झाल्या, आता तुम्हाला मच्छी दाखवतो, उलटे बोसक्यांची मच्छी. सत्यवान गेला आहे त्या साईडला, गेला सत्यवान, आता तो जाईल आणि एकटा जाल वरती करेल. तिकडे पाणी आहे मित्रांनो, म्हणून मी जाऊ शकत नाही, फोन भिजल. मग आता आपल्याला ही मच्छी पडली बघा, आता ही सर्व मच्छी जिवंत असेल ती पाण्यात आणि चिंबोर याच्यात टाकू आणि बोईटा याच्यात टाकून नेऊ घरी.
तर ही बघा मित्रांनो, एवढी मच्छी पडली आपल्या दोन उलट्या बोसक्यांना. एवढे दिवस पाणी नव्हतं, आज थोडा पाणी जास्त झाला म्हणून मांडल्या. आणि ही मच्छी जिवंत आहे का? करपाली, तीन करपाली भेटल्या. आणि मग अशी मांडताना पण तीन भेटल्या, त्या नेल्या घरी, या आता तीन भेटल्या आणि एवढी बोईट भेटली. आणि याच्यामध्ये बारक्या चिंबरच सोडवाला. तर चला मित्रांनो, आता जाम ऊन पडला आहे, सत्यवान गेला आहे खोशीचा जाल वरती करायला. आता डायरेक्ट नंतर भेटू. खोशीची मच्छी आता पाणी सुकला ना कडे, खोशीची मच्छी उचला. तिथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल आणि ही मच्छी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल ओवर करा. आणि इंस्टाग्रामवरचा इथं आय डी येत असेल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जा आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. खूप दिवसानंतर मच्छी भेटली एवढी, तर चला भेटू डेक नंतर. तर मित्रांनो, अजूनपर्यंत पाणी भरते बघा. आणि सत्यवान तिथं आहे बघा, तुम्हाला झूम करून दाखवते बघा. एकटाच गेला आहे तो बघा. सत्य हातवरती कर तो बघा, सत्यवान पाटील तो जालवरती करतोय, बहुतेक करत गेलाय. आणि आता बांधल आणि मग नंतर पाणी कमी झाला, रात्र होईल पाणी कमी होला पूर्ण, तिकडनं सुक्यावरनं जाऊ आपण चिखलामध्ये, तेव्हा मच्छी दाखवू. रात्री थोडा मुश्किल आहे पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन काय मच्छी आहे. चला भेटू आता डायरेक्ट नंतरच. तर जसा का मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता, पूर्ण अंधार झालेला आहे. आणि आपलं इथनं आता पण व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे, कारण का आपण मगाशी खोशीचा जाल वरती करताना तुम्हाला दाखवलेला. आणि आता कालोख झाला, त्याच्यामुळे पाणी पूर्ण खालती गेला. भाव आता चिखलावत असेल, किती असेल सांगू शकत नाही. आता आपण जाऊ आणि बघू. या साईडला आहे बघा लाईटमॅन वैभव पाटील. आणि सत्यवानने दिला आपल्याला धोका, अचानक त्याचा प्लॅन झाला आणि तो गेला कारल्याला. तर आता आम्हाला दोघांनाच इथे यावा लागला. आणि आता बघू दोघांची कसा हँडल होत आहे, किती मच्छी असेल सांगू शकत नाही. एखादे नसेल पण जाऊन बघूया. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला आता कसा काय होतंय बघू. चला तर बघा मित्रांनो, कसा रस्ता आहे, पायामध्ये चपला पूर्ण आहे बघा, चिखल पूर्ण. आता वैभव तिकडनं बरणीमध्ये पाणी भरत आहे, एक आसू घेतली बघा. तो वैभव तिकडनं पाणी घेईल, तिथपर्यंत आपण पुढं जाऊया. काय दिसते का बघू, कोल्याही मच्छी पलवली नसेल तर बरी आहे. इथं लय कोल आहेत मित्रांनो. आणि ही आपली खोशी घेतली. इथं बघत बघत जावा लागल पाण्याचे खालशी. पाणी आहे थोडा थोडा बहिणा, अकरा कोल आहे, धुरकून उरवला आहे. ये बघ कोल्यांच्या पाय बघा मित्रांनो, कोल बघ आताच जेलन. ये का ये पाय बघ, ये बघ एंडबिन कशी दावता मग कोशींची. ही बघा मित्रांनो कोशी आहे. आणि इथं पाय किती गारतान बघा, सगळा कोल्याही केला काम, एक मासाने ठेवला बघा. काही नाही, एक मासाने दिस एक. माणसांच्या त्या सत्याच्या आहेत बायरशी आजची एक नाही. मित्रांनो आम्ही झालो लेट, मी आता जस्ट तुमच्या समोरनं तिकडनं उतरत आलो. हे बघा हे माझ्या पावट्या. आणि या बघा कोणच्या तरी पावट्या, कोणतरी काम केलं आहे. याला मगाशीच बोलो होतो नाही ऐकला. हे बघा इथं पावट्या उठल्यान केलंय काम, घोयम असं भेटलं मित्रांनो. हे बघा वैभव आता चापून बघतय काय मासं ठेवलं का. हे बघा कोल्यांच्या पावट्या बघा. हे सगळा सत्यवानचे पाय झाला मित्रांनो. सत्यवानला थोडासा बीटी दे सा जाऊन टाक घे, याच्या टाक बांधली ना सुरुवात टाकते घे मी जाऊन ठेवू. शी चिखल उरवतान पाय बघा मित्रांनो, एवढं गाडतान. केंड मासा आहे बघा, हे बघा दमभर केंड मासा.
धुवून टाक रे दली दर चिखल उरवतान फार बोललो ना कोणतरी उतरलाय जे बोलते आपण ती मना पाहिजेत वड बारक बारक वड भेटतं बघा सोडवाला सगळी मोठी मोठी खाली कोल्यावी यू काय चिरी चिरे आहेत ना त्या ताम भेटले मित्रांनो ती बघा टाक बालदीन फिश टँक मधली तांब रेड स्नॅपर छोटीशी वडा बारा मुंडी बघा मित्रांनो बारा मुंडी भेटलाय छोटा जित्ताडा दोन पीस प्रॉपर खावाला तांबोशी भेटली अजून एक बघा मित्रांनो रेड स्नॅपर सगळ्या सोडवाचे लायकीचे आहेत सोडवण्यासाठी वड्याचा पिल्लू वडा मित्रांनो केंड बघा किती तुम्हाला दिसत असतील हे बघा केंड मास आहे जोडीशी बसलं सगळं मोठं मोठं आहेत सरबा बघा मित्रांनो पालू आहे घे सोरवाला सोरवाला घे सोरव सरबा पण सोडवू मित्रांनो आम्ही तांबोशी बघा मित्रांनो अजून एक रेड स्नॅपर एक नंबर सोडवण्याच्या लायकीचे पीस खतरनाक तांबी भेटतात कोल्याही जर खावाच्या आधी आलो असतो ना मित्रांनो लय मच्छी भेटली असते अजून दमभर हाय भाव बसलाय रे सगळा पण मोठा मोठा खाला ना कोल्यावी भिकमांगी अजून एक तांब बघा मित्रांनो चावते बघा कशी झाल्या ही इकडे आली वाटत आणि इथं बघा काय आहे केंड माशांची रास बघा मित्रांनो हे इथं पाच आहेत हे पुढे तर बघा किती आहेत केंड मास पर विषारी मास मी वैभव सांगते तांबे आहेत पालाल्या पुढं बांध घाल बांध घाल माग जिली वाटते एक वाड्यांची पिल्ला बघा एकदम छोटी छोटी काय बघा काय मित्रांनो सगळे छोट मास आहेत हे सोडून देऊ मित्रांनो आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका कमेंट मध्ये सांगू नका छोटं मास सोडून द्या हे मास सोडून द्या सगळं सोडवणार येऊ आम्ही काय टेन्शन घेऊ नका मी वैभव सांगते चिंबोरी आहे धर डायरेक्ट गारण कावटा जे असेल आणि चिंबोरी भेटलेली आहे बघू शकता कुरली ताक तशीच पिशवी आहे चल चिंबोरी बघा कुरली ती बघा कुरली भेटली कुरली आणि तांब रेड स्नॅपर भरपूर आहेत मित्रांनो आज छोट्या छोट्या आहेत
आई रहे थी यहां पे शेर लोग वड़े 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 मस्से तयार डांका जो लगता है पूरा कहीं जाके पूरा पानी से शी बग चिकल उरा उला र र र मित्रांनो ताम बघा कसली बघा मित्रांनो तिला घरी पण नेऊन इथंच सोडताव खाडीन ती बघा पडली खाडीनच सोडताव कोण सोडत असेल मित्रांनो सांगा तुम्हीच आम्ही सोडताव फक्त खाडींचे खाडीन अजून एक आहे एक नाही दोन तीन आहेत आता येईल बघा पाणी उरवत बाहेर घे 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 बघा अजून एक तांब नाही मरणार अरे एक नंबर ताजा इथे का या झालेले आहे केंड बघा फक्त केंड बाजार म्हणलंय केंड इथं पूर्ण आहे बघा शेवट पासून जवळ जवळ 50-60 तरी असतील केंड मस आणि इथं माझा अंदाज अजून 3-4 तांबी जास्त भेटतील बघा तो गेला आसू अनाला ही बघा तांब बघा मित्रांनो कसली मोठी आहे सोडतंय बघा गेली त्या बाजूला दोन सोडल्या खाडीतले खाडीत जाऊल्या वस बाबा अजून एक आहे तांबा एक नंबर असून बहुतेक भाव झोडला बघा केंड तांबी आहेत दोन तीन वडे आहेत ना बाकी केंड आहेत सगळा चिखल उरवताना वरती कशी आहे मित्रांनो मजा येते का नाही व्हिडिओमध्ये घाम बघा किती फुटलाय आणि सगळी मच्छर पण जाम बेकार चावत आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा काय जितारा जितारा बघा बारा मुंडी दुसरा जितारा दोन तांबी तुझे अजून तांबी पण आहेत बघा या बघा रेड स्नॅपर खाडीमध्ये चल अजून एक रेड स्नॅपर वडा उचली चरबा चरबा एक नंबर चरबा आहे एक नंबर हा मित्रांनो हे सोडवाला लय भारी साईज आहे ताम घे ती ताम घे ताम घे सोडवाला घे बारकी आहे हा मोठ्या तांबी मित्रांनो आम्ही सोडवतो परत इथंच आणि बारक्या इत्या नेत आहो बारक्या इत्या खावाला नाही आमच्या तळ्यामध्ये सोडवायला नेत आहो बोयटा घे बोयटा घे बोयटा शिरा तो एक बोट आहे बघा पाठीमाग पण गेले मित्रांनो मच्छी ती बघा मोठी तांब आहे बघा थोडी ही घे रे ही घे ही घे ही घे घे ये मित्रांनो ही ताम तुम्हाला फिश टँकमध्ये दाखवीन बघा माझ्या फिश टँकमध्ये नेईन आता बघ कशी होते असून मित्रांनो ही बघा मोजल्याने तांबी आहे पण बघा नुसता तांबींचा वर्षाव झाला आहे बालदी भरत आली आमची नाही जाऊ आता कती राहिला आवरास तर आलाय बघ ये नाही का कोलं काही मित्रांनो एक जितारा भेटलाय बघा बरं चावत नावतान चावतान बारक आहेत ना जितारा जितारा असू घे पुरं सगळं केंडच आहे चिंबे पुरं तया तया असं चिंबोइंबोरे असेल टोक बाबा बाबा इतकं बघा मित्रांनो दमभर तांबी वड भरून आलाय सगळा असू एक नंबर तांबी आहेत बघा मित्रांनो सगळ्यांनी चिंबोइंबोरी नाही ना मग येते मग येते ना तांब बघा मित्रांनो मी एक पकडलंय बालदी वाकत आली करपाल बघा केवडूशी एक करपाल
याच्यामध्ये अजून एक तांब आहे, वड आहेत. पहिले वडं काढ बाबा, काटं मारायचं. तांब बाहेर, ही बघा टाकली बाहेर. माझ्या ल्या अशा मच्छर चावल्यानं बेकार. बोलटा घ्या असतीनचा चिंबोरी आहे मित्रांनो बहुतेक. डोल्यान चिखल गेलाय म्हणजे जाम बेकार. चिंबोरी बघा कसा पकडतोय, डायरेक्ट आसून चिखल घेतला. घे यान टाका त्यान टाकशील पिलील सगळे भावाला. एक नंबर तांबी बघा मित्रांनो, केवडूशी तांब आहे बघा. ही बघा, मी आता वैभव खुशीचा जाल वरती करते जेणेकरून पाण्याच्या सोबत सगळी मच्छी परत जाईल. तर मित्रांनो आलोय बघा, इथं पायांची पॅन्डीची अवस्था बघा. जास्त काही मच्छी आपल्याला भेटली नाही बघा, एवढी मच्छी आहे. याच्यान धुवून दाखवतो तुम्हाला. पण पहिले ही सोडवाला मच्छी लय भारी भेटलंय. त्यांचा ऑक्सिजन लेवल झाला आहे कमी. आता तू यो पहिले पाणी चेंज करू आपण, तुम्हाला समजेल किती मच्छी आहे. बाबा बाबा चांगलीच वजन आहे. पाय कापाची भीती वाटते ल टाकू. सगळी मच्छी बघा मित्रांनो वरती कर. वालदीने उचलं हा येत चलती ना पाण्यावर. ही बघा मित्रांनो मच्छी सोडवाला. इथं तुम्ही बघू शकता हो अशा प्रकारची मच्छी. तुम्हाला मला नाही वाटत कोण तळ्यामध्ये सोडवताना दाखवत असेल. काय काय मस्त बघा, तांब बघा बाम झालंय. एकदम फ्रेश असेल ती ठेवून एक बारा कसली आहेत बघा. तांब जितडा चरबा वडा मासा भरपूर मच्छी सोडवता बघा. यो यो बारा ठेवून ई थरला बरोबर एक ठेव. ई लोट ई लोट नको टाम ठेवू दे. वडा बघा वडा, अरे तीच बरोबर आहे. बाकी बाम म्हटल्या म्हणून सांगते. बघा कसली मच्छी. चल करपाल ते साईडला. या तळ्यामध्ये बघा कसली मच्छी टाकतो मित्रांनो. यू बारा ठेव, यू बारा इंटो ठेव. आ तिझ गेला वडा मासा वडा. पाणी कमी कर. चांगली ठेवलीस दोन टापा. तांबूस खावायची ते आला एकदम फ्रेश आहे. घे अरे घे टाक. चल तुनूच टाकू असते तिलापी. बघा मासली मित्रांनो आजची. एक वडा मस्त आहे आणि चिंबोरी आहे कुरली. जितडा मेला बिचारा एक. जास्त मच्छी झाली म्हणून कोंडली मच्छी. या कोलब्या मित्रांनो याचे बोस्कीला पडलेले आहेत. आणि बाकी मच्छी आपली याची आहे. तर कशी वाटली मित्रांनो ओव्हरऑल ही तुम्हाला व्हिडिओ. मित्रांनो या व्हिडिओचा आउट्रो परत शूट करतोय मी, कारण त्याला कारणच तसं आहे
बऱ्याच आता आपल्या सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही आपल्या सबस्क्रायबर युट्यूबच्या फॅमिलीने ही व्हिडिओ बघितले असाल आणि काही जणांना वाटत असेल का ही मच्छी आपल्याला पण पाहिजे. मित्रांनो, ही मच्छी जी तुम्ही बघत असाल जिवंत तांबी वडे मासे किंवा जितडींची छोटी छोटी पिल्लं हे आम्ही ऑलरेडी आमच्या तळ्यामध्ये सोडवले, त्याच्यामुळे कमेंट करू नका का भावा तुझा नंबर दे किंवा ही मच्छी आम्हाला दे विकत किंवा कशी. तर मित्रांनो, आम्हालाच ही मच्छी पाहिजे, तुमच्या इथेच असेल तर आम्हाला द्या, आम्ही कुठून तुम्हाला द्या, आमच्या आम्हालाच पाहिजे सध्या तळ्यामध्ये सोडवण्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारच्या कमेंट करू नका. जर तुम्हाला खाण्यासाठी जर दुसऱ्या कुठल्या प्रकारची जर मच्छी पाहिजे असेल तर तुम्ही माझा इथे इंस्टाग्रामचा आयडी येत असेल इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता आणि मच्छी न्यायला येऊ शकता. तर मित्रांनो, प्लीज सर्वांना एक रिक्वेस्ट आहे का, तांबी जितडाची पिल्लं आणि वडे मासे किंवा कुठलीही मच्छी सोडवण्यासाठी प्लीज कमेंट करू नका किंवा मेसेज करू नका. ही मच्छी आमच्याच तळ्यामध्ये सोडवण्यासाठी कमी पडते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ तर मजेदार होती. सत्यवानने दिला आपल्याला टायमावर धोका, गेला कार्याला निघून, त्याचे पाय मोठी मोठी मच्छी कोल्ह्याने वेटलून नेली उचलून नेली, मोठे मासे काहीच नाही भेटले, छोटे छोटे भेटले. तर तुमच्या समोर व्हिडिओमध्ये बघितले असेल आपण अर्धे सोडवले आणि तिथे छोटे छोटे जे मासे राहिले होते चिखलावर ते नंतर आम्ही पाण्यामध्ये सोडून दिले परत जसा पाणी जाल उचलला तसा. तर मित्रांनो, ओव्हरऑल व्हिडिओ कशी वाटली? जर काही तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑलवर करा. आणि मित्रांनो, इथे इंस्टाग्रामचा आयडी येत असेल स्क्रीनवर, नक्की इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. तर चला मित्रांनो, अशाच भेटत राहू फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.